नमस्कार. आज आपण बघतोय चहा कसा करायचा आहे. चहा हा जनरली चहाच्या दुकानातनं जर स्पेशल आणला तर त्याला एक वेगळीच चव असते. जर नाही शक्य झालं तर मी ब्रुकबॉर्न सोसायटी रॉयल असा कुठला तरी तो पॅक्ड चहा आणते. पण माझा कटाक्ष हा असतो की चहाच्या दुकानातनं मी चहा आणीन. तर मी टी एम्पोरियम, माझं मंडईच्या इथे एक चहाचं दुकान आहे, देसाई बंधू आंबेवाले किंवा जिल्ब्या मारुती किंवा तुलसी जे स्टोअर आहे त्याच्यासमोर हे दुकान आहे. तर तिथून साधारण 3-4 महिन्याचा चहा एकदमच घेऊन येते. एकतर मी त्याला विचारलं की चहा किती दिवस टिकतो असा आणलेला, तो म्हणला चहा वर्षवर्ष टिकतो, वर्षभर तरी टिकतो. सो माझा कटाक्ष असतो की मंडईत गेले की मी एक 3 ते 4 महिन्याचा चहा घेऊन येते. तिथे गेले तर त्यांनी मला हा पण एक चहा रेकमेंड केला, तो म्हणला हा खूप चांगला होतो. हा मला वाटतं आत्ता मी आणला तो 400 रुपये किलो वगैरे, पण हा पण चहा मला आवडतो, त्यामुळे जेव्हा खास तल्लफ येते तेव्हा मी हा पण चहा बनवते. सो माझ्याकडे 2 प्रकारचे चहा आहे. हां, गॅसवर मी आता भांडं ठेवलं आहे चहाचं. चहाचं एक जनरली सगळ्यांच्या घरी सेपरेट भांडं असतंच, ते आपण कशासाठी दुसऱ्यासाठी वापरत नाही. मी आज 6 कप चहा करते आहे, म्हणून मी ते हाफ कप, तो जो आपला मेजरिंग कप आहे जो मी आधीच्या व्हिडिओत दाखवला आहे, तो अर्धाचा एक घेतला आहे मी. असे एक कप होतो म्हणजे साधारण 120 ml. 3 बरोबर ना, 4 माझ्याबरोबर मदत करणाऱ्या संजीवनींनी 6 कप पाणी घेतलं आहे, म्हणजे ते अर्धा कप जो लाल कप आहे ते 6 वेळा घेतलं. 1 कप म्हणजे 120 ml. हा टीस्पून मी वापरते जनरली मापाला, आणि 1 टीस्पून म्हणजे 5 ग्रॅम. सो मी ॲक्च्युली 30 ग्रॅम वजन करून घेतलं आहे, कारण आपला 6 कप चहा आहे. संजीवनी साखर घाला 6 चमचे, थोडं सपाट घ्या, अजून फ्लॅट घ्या. हां एवढं दाखवा इथे. हां इतका घेते मी, 2. हां 3 4 घ्या ना असं पूर्ण, 5. आणि मी ॲक्च्युली तुमच्यासाठी मापाने 6 चमचे घेतलेलं आहे, आय मीन 30 ग्रॅम, पण आता साखर घातली आहे. आणि आता मी हे उकळायला ठेवते, गॅस चालू करते आहे, साखर चहात विरघळते. आणि मी चहाच्या गाळण्याच्या मागच्या दांड्याने ते साखरेला पण विरघळते. जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यात काही चहा घालणार नाही आहोत. पाणी गरम झालं आहे पण अजून चहाला उकळी येते, चहाला तर उकळी येते. तर या चमच्याने मी ऑलरेडी 6 चमचे काढून ठेवले. मी त्याचं वजन पण करून बघितलं तर ते 15 ग्रॅम भरलं. सो कपाला 1 चमचा साखर आणि 1 चमचा चहा, पण जनरली 6 साखरेच्यापेक्षा निम्मं वजन असतं, म्हणजे 15 ग्रॅम झालं आहे. छान उकळी आली आहे आणि आता त्यात मी चहाची पावडर घातली आहे, आणि ते किंचित मिक्स झालं की मी गॅस बंद करते आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून देते आहे. चहावर झाकण ठेवलं आहे, ते मी एकदा असं काढून बघते. तर चहाचा जो चहा आहे तो वरतीच आहे, मग परत बंद करून मी ठेवते, कारण या पॉईंटला चहा झालेला नाही आहे. इथे दूध पण गरम करून घेतलं आहे मी, मायक्रोवेमध्ये 1 मिनटं गरम करून तयार दूध ठेवलं आहे. इकडे कप्स पण तयार आहेत, फक्त आपल्या चहा मुरायची मी वाट बघते आहे. मुरळा नाही आहे, मी एकदा असा हलवला तर सगळा चहा खाली बसला आहे. आता मी हा चहा घेणार आहे आणि गाळणार आहे. चहा खाली बसलेला आहे जवळजवळ सगळा, सो मी गाळण्यातनं घेऊन 3/4 चहा घालते कपात. थोडा कमीच घालते, थोडा अजून ठेवला तर तो थोडा जरा अजून स्ट्रॉंग होईल. असं मी गाळून घेतलाय. गाळलेला चहा तयार आहे, त्यात मी आता आपलं गरम केलेलं 1 मिनटं गरम केलेलं दूध आहे ते घालते. अशा पद्धतीने आपला 2 कप चहा तयार आहे. आणि याच्यामध्ये मी मेजरमेंट्स दिलेले आहेत की 1 चमचा म्हणजे 5 ग्रॅम साखर,
नंतर एक चमचा म्हणजे ॲक्च्युली 2.5 ग्रॅम चहा, तर आणि एक कप म्हणजे 120 ते 125 ml पाणी. त्यामुळे तुम्हाला जरी कधीही कितीही ML करावं, म्हणजे कितीही कप्स चहा करायला लागला, तरी या प्रमाणानुसार तुम्ही करू शकता. चहा जर बाहेरून आणलात, म्हणजे चहाच्या खास दुकानातनं, तर अजून तुमची लज्जत वाढेल. तर असा चहा तुम्ही छान ट्रान्सपरंट कपमध्ये घेतलात तर त्याची अजून मजा येईल. सुट्टीच्या दिवशी घरातल्या एखाद्या कोपऱ्यातल्या खिडकीत बसून बाहेरचं जग बघत चहा पिण्याची मजा काही औरच आहे. आणि जर टेरेस असेल तर नक्की तुम्ही तिथे एक खुर्ची ठेवा आणि कधी कधीतरी आकाशात बघत, झाडांकडे बघत असा चहा करून प्या. त्या चहाला अजून मजा येईल. आणि तुमचे जर मित्रमैत्रिणीबरोबर आले तर क्या बात है. असे मी रोजच्या जीवनात लागणाऱ्या गोष्टींचे व्हिडिओ टाकती आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.